नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता प्रीतची नाईट शिफ्ट चालू झालेली आहे, म्हणजे कालपासूनच चालू झालेली आहे. तर तो आता कामावरून आला सकाळी, आणि आल्याला पहिले त्याला मी झोपायला सांगितलं, का सकाळीच झोप छान होते म्हणून आल्याला पहिले तो झोपला आणि आता उठला. आता मे बी वाजते 3:30 झालेले आहे. तर आता त्याला मी जेवण देते, गरम करून देते. आणि सकाळी येतानाच माझ्या आईचं घर जवळ आहे, तर आईने त्याला भाकरी दिली होती सकाळी नाश्त्यासाठी. म्हणजे तो सकाळी आल्यानंतर पहिले फ्रेश वगैरे झाल्यानंतर भाकरी खाली आणि मग तो झोपला. तर नाईट शिफ्ट असली की माझी सगळी कामांची जी वेळ आहे ती चेंज होऊन जाते, म्हणजे पूर्ण दिवस दिनचर्याच माझी पूर्ण चेंज होऊन जाते. आणि तो झोपलेला असला की त्याला जाग येईल म्हणून मी जास्त आवाज नाही करत. जी काही माझी कामं असतात ती हळूहळू करत असते, नाहीतर आवाज आला की तो मग उठतो. म्हणून पूर्ण माझा दिवस चेंज, म्हणजे कामांची वेळ चेंज होते म्हणून जास्त आवाज सुद्धा करत नाही, मिक्सर सुद्धा लावत नाही मी. तर आता पहिले त्याला मी जेवायला देते, का आता वाजायला आलेले आहेत, पाहुणेच्या होतील मे बी, आणि मग लगेच चहाचा टाइम होतो. तर असा दिवस पूर्ण चेंज झाला माझा, जे नाईट शिफ्ट असले की. तर अजून आठवडाभर त्याची नाईट शिफ्ट असेल, त्यामुळं हे आठवडा पटकन कधी जाईल असं मी बघत असते, का मला नाईट शिफ्ट त्याची अजिबात आवडत नाही. कमी उठते तो झोपतो, त्यामुळे सगळं चेंज होऊन जातं. मी एकटीच जेवते, तो त्याची झोप झाल्यानंतर जेवतो. तर असं आहे. हॅलो, जेवायला या. येस, बुक वगैरे आहे की नाही? झाली झोप? झाली मस्त. वा वा, आज संडे स्पेशल आहे. संडे स्पेशल, आईनी कालवण दिलं होतं मासांचं काहीतरी, आणि आता अंडा तुला बनवलं मी, आणि ती सुट्टीची चटणी आणि भाकरी भात आहे देते मी. आणि आता वाजलेत बघा किती, पाहुणेच्या रोयला आलेत. आता आमचे शेठ जेवत आहेत. स्कार्फ वगैरे बांधून येत, थंड लागते हवा. आज बघायला गेलो बैठकीचा. हा, बैठकीचा पुढे हारच लावला यायचा ना मला. तर आई घेऊन आलेली आहे समोसा आणि पॅटीस. आम्ही आताच जेवलो. एवढा उशीरा? अरे तो आत्ता उठला ना. अच्छा, मी पण भाकरी नव्हती खाली, त्याच्या उठल्यानंतर सोबतच खाली. आम्हाला एक समोसा बस. मला एक समोसा हवाय आणि प्रीतला पॅटीस हवाय. जेवलाय तरी पण बघ, तयारी बघ. आईने आणलं तर खायला नको. छान दिसतेस ग. ऑरेंज कलर बघ साडी, बरी वाटते. येस, असं मला वाटतं ही मी घेतलेली की नव्हती. मांडव थापणी. हा, माझ्या लग्नाची मांडव थापणीची साडी. हा, तेच ना. ह्यातली मी मोठीला घेतलेली, मी कामाला लागलो तेव्हा, असंच काहीतरी आहे ना, या पॅटर्न मध्येच घेतलेली काहीतरी आठवला. इकडे बघ, आईसाठी एवढं कापून देतोय. मला रे पोरगी दिले एवढे मोठे, मला म्हणून पोरगी दिले म्हणून का? हे टोमॅटोचं झाड पुढे आहे ते. तर आई आलेली आहे. आई आल्या आल्या पहिले गार्डन मध्ये चेक करायला काय काय. तर पप्पाई झालेली आहे, तर तिला बोलू तूच काढ. झाडावरच पिकवलेत या वेळेला, झाडावरच पिकवलेत आम्ही. आणि ह्याची नाईट शिफ्ट आहे, आराम करायचा. तर बघ हा काम करतोय. कामाच्या माणसांना काम केल्याशिवाय जमत नाही. आता तेच ना, शांत बसवत नाहीये. आराम करायचा, गवत काढायला घेतलंय. किटळाच्या साईडचा हा सगळा जो कचरा आहे ना, तो जाळायचा आहे. त्याला बोलू नंतर करूया. आणि आता गवत पण तसा हिरवाच आहे, अजून सुकायला हवंय. पटवल ते काढून घेऊया. असे आमचे माणसं काम केल्याशिवाय जमत नाही. जसं मी इथलं जाळते जे प्लास्टिक आहे ते, पण गवत जरा आहे बऱ्यापैकी, तो पण हिरवाच आहे. इकडचा सुकलेला आहे पण इकडचा हिरवा आहे, तर तो काढतोय. आणि केळीसुद्धा लावलेली आहे, पण त्याला बकरी येऊन खातात पानं, बकरी गाय. असं संध्याकाळ झाली, सूर्य गेला तिकडे त्या डोंगराच्या त्या साईडला. आणि मी पण प्रीतला जरा मदत करते, सुपरविजन ठेवते त्याच्यावर. काय रे सुपरवायझर.
काय नाही तोच काम करतो मी, काठी घेऊन जस्ट उभी आहे की प्लास्टिक जाळण्यासाठी. बाकी गवत बिवत तर मी नाही काढत, तोच काढतोय. हात नाही घालत आहे मी, तर संध्याकाळ पण झालंय. नवरा काम करत असताना जर उभं राहिलं जरा बरं वाटतं मला बघायला कसं काम करत. काम चालू आहे, मी आहे मोबाईल घेऊन. आणि आता लागलो आम्ही जेवणाला. आई आलेली आहे म्हणजे जेवणाचं टेन्शन नाही, आठवडाभर तर टेन्शन नाही, कारण का आता फ्रीजची नाईट शिफ्ट आहे म्हणून आई पप्पा ॲज युजली घरी येतात, मी एकटीच असते म्हणून. तर आठवड्यावर किचनमध्ये काय टेन्शन नाही, काय करायचं आहे काय नाही, सकाळी काय करायचं आहे संध्याकाळी काय करायचं आहे, आई पप्पा सगळं बघतात. आता आई कालवण बनवते, आज आहे रविवार, पप्पा आल्यावर उसळ बनवतील. आज फ्रीजला नाईट शिफ्टला ओटाण्याची उसळ देणार आहोत. तर असं आहे, आता मी थोडंसं बाकीचं आवरते, कचरा काढलेला आहे ऑलरेडी, लादी घुसायची आहे मला आज, ते काम करून घेते. आता जेवणाची वेळ होईलच, ऑलमोस्ट जेवण तयार झालेलं आहे, आईला थोडी मदत केली मी. आहोत म्हणून आम्ही टी व्ही लावत नाही हो, टी व्ही लावली की माणसं काम सोडून टीव्हीच बघतात. पप्पा आले कीच आम्ही टी व्ही लावतो, म्हणजे ह्याला किती वेळा ते पिक्चर बघितले, तो डी जे आहे साऊथ इंडियन, जरी पण तो रिपीट रिपीट त्याला सीन बघायला आवडतात, का तर फायटिंग आहे म्हणून. तर तुमच्या मिस्टरांना पण फायटिंगवाले मूवीज आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे त्याला सांगितलं मला थोडंसं काम कर, माझ्या कामामध्ये तो मदत करतोय. तर साईड बाय साईड टी व्ही पण लावलं आहे त्यांनी. आई पप्पा आहेत किचनमध्ये. हॅलो हॅलो, परत कर, कसं करत होतास? ढिंडे दिले दे कार्टून बायकोला सतवल्याशिवाय त्याला जमतच नाही. म्हणजे तर तो हॉलमध्ये काम करत होता, मी आईच्या बेड मी आईच्या बेडरूम मध्ये आले बसायला की निवांत, अरे थांब ना निवांत काम करेन मी. म्हणजे माझा पोस्ट करायचं होतं मला फोटोज वगैरे इंस्टाग्रामवर, ते मी करत असलो. हा आला आवाज दिली, कुठे आहेस तू? मला बेडरूम मध्ये बसली. झालं आल्या आल्या काय नाही, काय जोक करतोय, एकटाच डान्स करतोय. आई बाप्पा आले की एवढा खुश असतो. चेहरा बघ, आता इथे कम्प्युटर घेऊन बसलाय तो. आम्ही आय टी मध्ये, आम्हाला एवढा शॉक नाही होत त्या कम्प्युटरवर बसायचा, पण जे मेकॅनिकल वाले आहेत, म्हणजे तू तर फील्डवर काम करा, ज्यांना जे लोक फील्डवर काम करतात त्यांना कम्प्युटर जाम आवडतं. मी एवढं कम्प्युटरवाले पण कधीच त्याला जास्त वेळ घेऊन बसतो, मला कंटा येतं. त्याला आवडतं असं आहे आमच्या दोघांचं. हा माझा लॅपटॉप आहे, तो माझ्यापेक्षा जास्त ह्यानी वापर केलाय. आता बोलतात ना पुरेपूर वापर आहे ना, तो ह्यानी केलेला आहे. दुसरा लॅपटॉप घ्यायची गरजच नाही. बायकोचा आहे ना, थँक्यू थँक्यू, बायकोचा आहे ना, मग त्यांनी काम चालवतोय. तो जुना झाला तो, आता एकदम स्लिम वर लॅपटॉप आहे. हा हार्ड डिस्क टाकली, काय नाही काय नाही, एस एस डी टाकली, चालू आहे काय नाही. आता बसू थोड्या वेळात जेवायला जाऊ. A few moments later. मम्मी चला या मंडळी जेवायला. मम्मी आलेली आहे आणि आज आहे रविवार, तर रविवारी असणार आहे मच्छी. तर वाढलंय आमच्याकडे आहे, काय आई बोलता त्याला, अटल्याचे तुकडे. अटल्याचे तुकडे आणि हे कालवण कसलंय? माकल्यांचं कालवण. माकल्यांचं कालवण जावयाला खूप आवडतात. बरेच दिवसांनी सुट्ट्या माकल्या. जावय बापू. तुला भाजी? मला भाजी, तेच. कुठे गेलाय? हॅलो प्लीज. हा तेच जायचंय आपल्याला. चला मंडळी या जेवायला. तर हा आहे फ्रीजचा नाईट शिफ्टचा डबा. उसळ आहे ओटाण्याची आणि झाडावरचा पपई. तर हे नाईट शिफ्टचा डबा भरते आता चमचे. आणि मंडळी आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण की आता प्रीत केलेल्या नाईट शिफ्टला आई पप्पा बेडरूम मध्ये झोपलेले आहेत, मी आपलं काम करत आहे. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर मी मस्त फ्रेश झालेली आहे आणि त्या लॅपटॉपवर काम करायला बसलेली आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.